आप देख रहे हैं एसआरटीवी न्यूज नेटवर्क और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। इस वक्त की मुख्य खबरें, खास मुलाकात विशेष मेहमान से। यावेळी आपल्या सोबत आहे मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब। आपण चंद्रपूरचे पालकमंत्री पण आहात सर, कशा प्रकारचे विकास शुरू आहे तिथे चंद्रपूरला, काय स्थिती आहे, रखडलेले विकास आपण मागे लावलेले आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा। दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं, कोरोना संकटामध्ये राज्याची आर्थिक स्थिती बेताचीच होती। अशा स्थितीमध्ये सुद्धा सिंचन प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम झालं। यावर्षी गोशीवर्धा प्रकल्पाला 850 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आणि कामाला गती देण्याचं काम सुरू झालं। खरं तर सिंचन रस्ते ही जे दोन थांबलेली कामं होती त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकासाला दिशा देऊन काम पूर्णतास नेण्याकडे वाटचाल जिल्ह्याची सुरू झालेली आहे। बंद पडलेले उद्योग होते ते सुरू केले, मुरली सिमेंट नावाचा उद्योग बंद होता ते तो उद्योग सुरू करायला लावला आणि त्यामध्ये जवळपास 1400 लोकांना आता काम मिळत आहे। कर्नाटक इंटरनॅशनलची कंपनी बंद पडली होती, तिथे आता 500 लोकांना काम मिळतो आहे, ती आम्ही सुरू करायला लावली। हे सगळे बंद पडलेले होते मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आणि औद्योगिक वाढीबरोबर खरं तर शेतकऱ्याला आत्ताच्या युगामध्ये मॅनपॉवर कमी पडत असल्यामुळे तंत्रशेती ह्या पहिल्यांदा कन्सेप्ट पुढे येऊन मोठ्या प्रमाणामध्ये अवजारं आणि ॲडव्हान्स शेती करण्यासाठी त्याला लागणारे सामान आणि ते पुरवण्याचं काम बचत गटाच्या माध्यमातून, म्हणजे एकूण तांत्रिक शेतीवर अधिक भर आम्ही आता 2 वर्षात दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय होता तो मदत केली, अशी मिळवणी जिल्ह्यामध्ये अनेक झाले ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची इमारत आता आम्ही बांधतो 100 कोटी रुपयाची, पण जुनी इंग्रजकालीन इमारत होती, बसायला जागा नव्हती, सेंट्रलाइज सगळे ऑफिसेस करायचं त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, ते आम्ही सुरू करतो आहोत। विशेष करून क्लस्टरच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये गार्मेंट क्लस्टर सुरू होतो आहे, कार्पेट क्लस्टर सुरू केल्याचं आता एक ब्रह्मपुरीला सुरू होतो आहे। तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना माणसाच्या हाताला काम यावं हे या शासनाचं धोरण ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाचं संकट मोठं असताना सरकार म्हणून ही जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचं काम सुरू झालेलं आहे। सर, आपण काय म्हणणार की राजकीय जे विरोधक हे नियमित असे बोलते की बेरोजगारीचे ग्राफ त्या चंद्रपूर जिल्ह्यात पुष्कळ वाढलेलं आहे, कोरोनानंतर रोजगार हिरवून गेलेला आहे, युवक बेरोजगार झालेले आहे, नशेचे आहार झालेले आहे, त्याबद्दल आपण काय बोलणार? नाही, असं काही नाही आहे, कुठल्या कुठे काही बेसलेस आरोप आहेत कुठे कोणी, मला वाटतं की अशा प्रकारचे आरोप पण कोणी केलेले मला आठवत नाही। तर दिवाळीच्या आता सणसुदीचे दिवस सुरू आहे म्हटलं, अशात राज्याची जनतेला आपली काय मेसेज राहणार? दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा, दिवाळी आपल्याला आनंदाची भरभराटीची जाऊ दे। खरं तर महागाईचा मार भस्मासूर देशावर आता कोसळलेला आहे, यातून दिवाळी साजरी करताना आनंदाला नक्कीच विरजणच आहे, परंतु गेली 2 वर्ष घरात कोंबून असलेली माणसं तर रस्त्यावर बाहेर आली आणि त्यांना आता मोकळा श्वास मिळतो आहे आणि त्यातून त्यांचा आनंद झाला। आता एकूण बाजारातली गर्दी पाहून आपल्याला दिसत असेल पण तो चेहऱ्यावरचा आनंद असला तरी अंतकरणात मात्र प्रचंड सामान्य गृहिणींच्या वेदना आहे, त्यांचं दुःख आहे की गॅस सिलेंडरपासून तर जीवनावश्यक वस्तूपर्यंत, डिझेल पेट्रोलपर्यंत जी दरवाढ झाली त्यातून सामान्य माणसाचा कंबरडच मोडलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये ही दिवाळी 2 वर्षाच्या बचतीतून काहीतरी मुलांना आणि स्वतःलाही थोडासा आनंद आता घेता यावा या दृष्टीनं ते सगळं आता मार्केटमध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळते। मी एवढी शुभेच्छा देईन की आत्ता पुढचा ही दिवाळी आपल्याला येणारी, म्हणजे हीच दिवाळी, आता दिवाळी ही आपल्याला आनंदाची भरभराटीची सुखाची जाऊ आणि कोरोनाचं संकट पुन्हा राज्यावर न येऊ, देशावर न येऊ अशी प्रार्थना आणि शुभेच्छा।